आमच्याबरोबर समाजसेविका अंजली दमानिया जी आहेत. मॅडम, आपण बरेच अजित पवार यांच्यावर आरोप केलेले, त्याचबरोबर चिंतन घोटाला किंवा इतर जो घोटाळ्यासंदर्भात पत्र जे आहेत त्यांच्या तक्रारीसुद्धा केलेले, आता अजित पवार यांनी शपथविधी घेतली आहे काल, आपण काय बोलणार? कसं आहे की 2011 सिंचन घोटाळ्यावर मी जे काम केलं होतं त्याचे सगळेच्या सगळे डॉक्युमेंट्स मी तेव्हा भाजप सरकार जे विरोधी पक्ष होता त्यांच्याकडे देऊन दिले होते. पण तेव्हाही काही म्हणजे आम्हाला असं आशा होती की त्याच्यावर काहीतरी पुढे होईल, पण आत्ताच्या घटकेला त्या सगळ्या केसेसवर पुढे काहीही झालं नाही आहे. सगळ्या केसेस क्लोज करून त्याच अजित पवारांना, त्याच सुनील तटकरेंना आज भाजपने त्यांच्या पक्षात घेतलं आहे. हेच नाही तर हसन मुश्रीफ काय, प्रफुल्ल पटेल काय, या सगळ्या लोकांना आज भाजपने आपल्या पक्षात घेतलं आहे. सगळ्यात कहर म्हणजे छगन भुजबळ ज्यांच्या विरुद्ध भाजपने स्वतःनी सुद्धा याचिका केली होती, त्यांना सुद्धा आता जर नॉन करप्ट असं जर त्यांना वाटत असेल आणि त्यांना त्यांच्या पक्षात घेतलं असेल तर कुठेतरी माझ्यासारख्या लोकांनी आता काय करावं हा प्रश्न पडतो. तर सिंचन घोटाळ्याच्या पेपर्सबद्दल मी असं ठरवलं आहे की जसं पूर्वीचे अभंग हे इंद्रायणी नदीत सोडून त्यांना बुडवून टाकण्यात आलं होतं, तसं आता सिंचन घोटाळ्याचे पेपर्स जे आहे ते मी अरेबियन समुद्रात बुडवून मोकळी होणार आहे. कारण ईडी हे आता इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी उरलेलीच नाही आहे. आता त्याचा फक्त आणि फक्त राजकीय वापर होतोय. किळसवाणी राजकारण चाललं आहे आता सध्या. पहिलं आपण बघितलं शिवसेना फोडली, त्यांच्यातले आमदार सगळे घेतले, आताच्या घटकेला ईडीचं सगळ्यात जास्त प्रेशर लावून हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, त्यात सुनील तटकरे आणि सगळ्यांना, आणि त्यात सगळ्यात जास्त म्हणजे अजित पवार, या सगळ्यांना ईडी मागे लावून जर त्यांनी त्यांच्या पक्षात घेतलं असेल तर हे कुठेतरी आता थांबायला हवं. आणि हे आता विरोधी पक्षच जर उरला नाही आहे तर आवाज कोण उचलणार? लोकांच्या भावना तिथपर्यंत पोचणार कशा? तर म्हणून मला असं वाटलं की एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून मला ही प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती आणि याची मी आज घेतलेली. आपला जो विश्वास आहे ईडीवर असो, न्यायपालिके किंवा सरकारवर, तो उठला असं बोलू शकतो का? न्यायपालिकेवर तर नक्कीच विश्वास होता आणि राहील, कारण त्याच्याचवर एक आपली आशा आहे. पण आत्ताच्या घटकेला ज्या ज्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आहेत, मग ते पोलीस असो, ईडी असो, ईओडब्ल्यू असो, सीबीआय असो, एसीबी असो, त्या सगळ्या एजन्सीजचं काम फक्त एकच आहे, राजकीय दबावाला बळी पडणं. वरून फोन आले, यांचे पेपर खोदा की त्यांचे पेपर खोदले जातात. गेले किती दिवसात, म्हणजे गेल्या 4-5 दिवसात मी अनेक अधिकाऱ्यांशी बोलली आहे, टॉपमोस्ट अधिकाऱ्यांशी बोलली आहे, सगळे हताश झालेत. आता किती अधिकारी म्हणतात की शोधून काढतात, नाही तर जर आम्ही एखादी विरोधी भूमिका घेतली तर असं म्हणतात काढा रे त्याची फाईल, शोधा रे त्याच्या विरुद्ध काहीतरी. त्यामुळे आता हा जो वैताग जो अधिकाऱ्यांमध्ये आहे, पोलीस ऑफिसर्समध्ये आहे, भीती आहे, दहशत आहे, हे कुठेतरी संपायला हवं. म्हणून आता कोणीतरी नागरिकांपैकी उभं राहून आता पुन्हा एकदा आवाज उठवण्याची आता गरज आहे. मॅम, तुम्ही बोललं की अरबी समुद्रात जे पेपर आहेत ते तुम्ही सोडणार आहेत, का अशी भूमिका तुम्ही घेत आहेत? कारण लढा जी आहे ती आखरीपर्यंत लढायची असं म्हणजे बोललं जातं, तर तुम्ही अर्धवट सोडताय असं बोल? नाही, अर्धवट नाही सोडत आहे, कारण जो PIL जे मी दाखल केलं होतं त्याचं मुंबई हायकोर्टाने आत्ता क्लोज केलं, 1 महिन्यापूर्वी त्यांनी क्लोज करून टाकलं आणि म्हणाले आहेत की त्याच्यातल्या सगळे जे मुद्दे आहेत ते कव्हर झालेले आहेत, त्याचं जे PIL आहे ते संपुष्टात आलेलं आहे, म्हणून आता हा PIL क्लोज करण्यात येत आहे असं मुंबई न्यायालयाने म्हटलं. पण का म्हटलं? कारण अँटी करप्शन ब्युरोनी कुठलंही इन्व्हेस्टिगेशन पूर्ण न करता खरं तर कोंढाणे धरणात आणि काळू धरणात त्यांनी इनफ पेपर्स सबमिट केले होते, आणि एवढं करून सुद्धा जर त्यांनी क्लोजर रिपोर्ट फाईल केला तर कोर्ट पुढे ती PIL एंटरटेन कशी करणार? अँटी करप्शन ब्युरोनी सगळ्याच्या सगळ्या, जे आपल्याला आठवत असेल परमबीर सिंग असताना त्यांनी सगळ्या केसेस क्लोज केल्या, सगळ्या धरणांच्या चौकशा बंद केल्या, KIDCत पण केल्या आणि VIDCत पण केल्या. आणि हे झाल्यामुळे आता त्या सिंचन घोटाळ्याला मी कसं लढू आणि कुठे लढू? आता सुप्रीम कोर्टात जावं लागेल, इथून दिल्लीला जाणं मला रोज जाणं कोणाला झेपेल का? आणि कुठून आणायचा पैसा तेवढा? तर कुठेतरी हे सगळं आता बास झालं या लढ्याला आणि त्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याला
काही अर्थच उरलेला नाही आहे, म्हणून मी आता ते पेपर सगळे अरेबियन समुद्रात बुडवणार आहे. त्याची वेळ आणि तारीख मी लवकरच आपल्याला कळवेन. मॅम, अजून एक प्रश्न असा आहे की तुम्ही बोललं की नागरिकांनी एकत्र यायला पाहिजे, तर प्रत्येक नागरिकांनी आता पॉलिटिकलमध्ये इन्वॉल्व झाला पाहिजे किंवा तिकीट घेतला पाहिजे? नाही, पॉलिटिक्समध्ये इन्वॉल्व होण्याची गरज नाही आहे. पण आत्ताच्या घटकेला जर आपण बघितलं, जर ऑपोजिशननंच उरलं नसेल तर आज शिवसेना अर्धी फुटली, राष्ट्रवादीत काही आता फक्त आमदार त्यांच्या शरद पवारांकडे उरलेत, बाकीचे सगळे आमदार गेले. त्यामुळे ऑपोजिशन पार्टीच जर उरली नाही तर लोकांचे विषय किंवा लोकांचा आवाज हा पुढे येणार कसा? तर लोकांनाच तो आता आणायला हवा, म्हणून त्यांनी लढा उभा करायला पाहिजे. जसं इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये आम्ही सगळ्यांनी लढा उभा केला होता, तसा लढा आता उभा करण्याची गरज आहे. एवढे सर्व जे आपण पत्रकार परिषद घेतली किंवा बोललं, तर आपल्याला नाही वाटत आता परत आपल्याला कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाईल? माझ्यावर कोण दबाव आणू शकता? आणि दबाव आणायचा असता तर 12-13 वर्षात त्यांनी बरंच काही केलं आहे. आत्ताच्या घटकेला मी 32 डिफेमेशन केसेस फाईट करते, सगळ्या 6 जिल्ह्यांमध्ये. त्यांना जो दबाव आणायचा त्यांनी सगळा आणला, मला काही फरक पडत नाही. मला फक्त हा देश बदलायचा होता आणि त्याच भावनेने आम्ही आधीही लढलो आणि मरेपर्यंत लढत राहणार. शेवटचा असा प्रश्न आहे की बदलाव आणण्यासाठी तुम्हाला स्वतः फील्डवर उतरायला लागेल, तर तुम्ही इलेक्शनची वगैरे काही तयारी करताय किंवा? म्हणजे आत्ताच्या घटकेला मी असा काहीच विचार केला नाही आहे. पुढे काय होईल मला माहीत नाही, पण आता तीव्र मला जो आलेला संताप जो होता तो व्यक्त करण्यासाठी मी आपल्यापर्यंत पोहोचले. धन्यवाद. आणि मॅम जी, असं अरबी समुद्रात आपण डॉक्युमेंट्स सोडणार आहे ते कधी? त्याची वेळ आणि तारीख मी आपल्याला लवकरच कळवते. धन्यवाद मॅडम दिलेल्या माहितीबरोबर. तर हे होते अंजली दमानियाजी, आणि हे काही दिवसात जे आहेत जे घोट्याला संदर्भात डॉक्युमेंट जे आहेत ते अरबी समुद्रात सोडणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली. कॅमेरामॅन विपुल सह मी फैसल तांडेल, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.